हाय, मी आहे रेशमा, लव यू जिंदगी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झालेला आहे, छान असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि आजच्या अशा दिवशी आज चिकन थाळी बनवण्याचा बेत ठरलेला आहे। तर चिकन थाळीमध्ये मी चिकन सुका, चिकन करी, चपाती, भात असं पूर्ण थाळी बनवणार आहे। तर आजची मी चिकन थाळी कशी बनवते चला तर बघूया। तर चिकन थाळी बनवण्यासाठी इथे मी पाऊण किलोपेक्षा थोडं जास्त चिकन घेतलेलं आहे। या टोपामध्ये मी हड्डीवालं चिकन घेतलेलं आहे, ते कालवण्यासाठी आहे। आणि या दुसऱ्या टोपामध्ये मी नरम भाग चिकनचा घेतलेला आहे, तो सुकं चिकन बनवण्यासाठी घेतला आहे। आणि इथे काही मसाले आहेत जे मॅरिनेट करण्यासाठी मी वापरणार आहे। आणि बाजूला असा भात शिजतो आहे, तो भात शिजेपर्यंत मी इथे चिकनला मॅरिनेट करून घेते। तर हे मी गरम मसाला घालते आहे, अंदाजे असा 2 टीस्पून असा गरम मसाला घालते आहे। आणि आता यामध्ये मी अर्धा अर्धा टीस्पून इतकी हळद घालते दोघांमध्येही। आणि हा आपले लाल तिखट घरगुती मसाला, तो घालते आहे। यामध्ये जरा जास्त घातला, हा आपलं कालवण बनवायचं आहे ना, म्हणून चवीनुसार मीठ घालते। हे माझं नेहमी सगळं अंदाजेच असतं, हे टीस्पून वगैरे, आपण घरगुती आपण जेवण बनवतो असं आपला अंदाजच असतो सगळा। तर हे पाव पाव टीस्पून हिंग घालते आणि आता याला व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घेते, त्याला व्यवस्थित मसाले चोळून घेते हलक्या हाताने। तर अशा प्रकारे याला घेतलंय चोळून आणि याला देखील सगळं असं चोळून घेते त्याला। आणि याच्यावर आता मी झाकण देऊन ठेवणार आहे। याच्यावर झाकण दोघांवरही लावून ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी कणिक मळून घेणार आहे, तोपर्यंत हे चिकनमध्ये मसाले सगळे चांगले मुरतील। तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी काढलेलं आहे आणि हे मी आता कणिक मळणार आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, याला असंच हलवून मिक्स करते। आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे। हे नेहमीचं माझं अंदाज आहे एवढा पीठ मळण्याचं। तर एवढ्या पिठाच्या 9-10 तरी चपात्या होणार आहेत आणि मी चपात्या मोठ्या असतात आमच्याकडे, छोट्या छोट्या चपात्या मी जास्त करत नाही, मोठेच उंडे असतात आणि त्याच्या चपात्या केल्या जातात। तर आता असं मी इथे पीठ मळून घेत आहे। तर अशा प्रकारे या पिठाचे बरोबर 10 उंडे झालेले आहेत, 10 गोळे केलेले आहेत। आता या एका उंड्याचे मी 2 भाग करते आणि असे त्याच्या मधोमध असं तेल लावून घेते, हे अशा पद्धतीने। तर मी असे सगळ्या गोळ्यांना असं तेल लावून घेते आणि ते असं बाजूला ठेवून देणार आहे असं तेल लावून। आणि तोपर्यंत मी कालवणाला फोडणी देऊन घेणार आहे, कारण की इथे चपाती केक करायला तोपर्यंत गॅस माझा असा बिझी राहील ना, तर मी आधी कालवणाला फोडणी देते म्हणजे ते लवकर शिजून तयार होईल। तर आता मी चिकनच्या कालवणाला फोडणी देणार आहे। यामध्ये मी कांदा ठेवला होता तर ते लाल झाले आहे, तेल तापलं आहे। आता यामध्ये मी काळी मिरीचे दाणे घातले 5-6, 2 लवंगा घातल्या आणि 1 चक्रीफूल, 1.5 इंच आल्यात दालचिनीचे तुकडे घातले, 1 टीस्पून इतकं जिरं घातलं, त्याचप्रमाणे 2 तेजपत्ता,
याला चांगला स्टर करते। आणि आता कढीपत्ता घातला, आता चार पाकळ्या इतका ठेचलेला लसूण घालते मी यामध्ये, आणि एक मीडियम आकाराचा असा बारीक चिरलेला कांदा। तर हे व्यवस्थित सगळं एकत्र तेलामध्ये गोल्डन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मी पाणी ठेवलं आहे उकळायला, जे मी कालवणाच्या रश्श्यामध्ये घालणार आहे। कधीही रश्श्यामध्ये भाज्यांमध्ये गरम पाणीच घालावं। तर आता याला चांगलं लालसरपणा आलेला आहे थोडासा। यामध्ये मी ठेचलेलं अद्रक घालणार आहे, अर्धा इंच इतकं अद्रक होतं ते, तर त्यालाही चांगलं परतून घेते। कांदा चांगला लालसर रंगावर आलेला आहे, चांगला परतल्या गेलेला आहे तो। लसूण देखील त्यातली चांगली लाल झाली। आता त्यामध्ये मी एक मोठा असा टोमॅटो घालणार आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, आणि त्यालाही कांद्यासोबत परतते आहे। आणि त्यातच आता हे मसाले मुरट ठेवलेलं चिकन आहे ते मी घातलं आहे, त्याला व्यवस्थित त्या टोमॅटोसोबतच परतून घेणार आहे। त्यासोबत टोमॅटो देखील चांगला परतल्या जाईल आणि तो चांगला गळून जाईल त्यामध्ये। तर असं मी 1-1.5 मिनटं त्याला चांगलं परतून घेणार आहे। आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे, चांगलं मिक्स करून घेते त्याला परत ते चांगलं। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। तर याला परतते मी चांगलं त्यामध्ये, म्हणजे सगळे मसाले आणि तो कांदा टोमॅटो सगळं एकत्र येईल। आता तेल सुटतंय त्याला हळूहळू, बघू शकता तुम्ही। त्यावर आता मी झाकण देऊन ठेवलेलं आहे, याला मी आता झाकण देऊन ठेवणार आहे। जरा 1-2 मिनटं असंच झाकण ठेवणार आहे आणि ते मुरू देणार आहे चांगलं। तर 2-2.5 मिनटं आता झालेली आहेत, आता हे उघडून बघते मी। ह्याला जरा पाणी सुटलेलं आहे, जरा तेल सुटलेलं आहे त्याला, अजिबात मसाले कुठे लागलेले नाही आहेत पातेल्याला। आता यामध्ये मी पाणी घालून घेते। तर चिकन शिजेपर्यंत तेवढंच, जेवढं लागेल तेवढंच पाणी घालणार आहे, आधी जास्त पाणी नाही घालणार आहे मी। तर अंदाजाने 1 ग्लास इतकं पाणी घालते, आणि हे चिकन ज्याच्यात मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याच टोपामध्ये मी हे पाणी घालते। त्याला ढवळून घेते व्यवस्थित। तर हे आणखीन उरलेलं सगळं पाणी मी त्यात ओतते, म्हणजे याच्यामध्ये जे मसाले आहेत ते देखील त्याच्यामध्ये जातील। तर हे एवढं असं पाणी मी त्यामध्ये घातलं आहे।
आता हे चांगलं शिजू देणार आहे मी आणि ते या गॅसवर मी शिफ्ट करणार आहे हे पातेलं मीडियम गॅस ठेवणार आहे त्यासाठी आणि त्यावर हे झाकण देऊन ठेवणार आहे। हे चिकन शिजेपर्यंत मी इथे चपात्या करणार आहे। तर आता मी या गॅसवर तवा ठेवणार आहे आणि आता मी चपात्या करून घेते, म्हणजे एका बाजूला चिकन शिजेल आणि एका बाजूला चपात्या देखील होतील। तर आता बाजूला चिकन शिजतं आहे तोपर्यंत मी इथे चपात्या करून घेते। तवा खूप तापलेला आहे तर मी आधी त्यावर तेल घातलं, म्हणजे तव्याला चपाती चिकटत नाही। जर तुम्ही पण असा तवा खूप तापला असेल तर त्याला आधी तेल लावत जा, म्हणजे चपाती तव्याला चिकटत नाही। तर आता मी एका बाजूला कालवणाचं चिकन शिजतं आहे तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते पटापट। तर आता चपात्या झालेल्या आहेत आणि त्याच गरम गरम तव्यावर मी इथे लांब लांब चिरलेला कांदा घालत आहे। वाटणाचा मसाला करून घ्यायचा आहे आता। तर त्यासाठी मी तीन मोठे कांदे असे घेतलेले आहेत जे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आणि ते मी चांगल्या गरम तव्यावर भाजून घेते आहे, म्हणजे ते चांगल्या भाजल्या जातील। आधी त्यामध्ये तेल नाही घालत, असेच भाजणार आहे आधी। तर कांद्याला असं मी बिना तेलाचं भाजून घेतलेलं आहे असा थोडासा लालसर होईपर्यंत। आता यामध्ये मी मध्ये अशी जागा करून घेते आणि त्यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं अंदाजे तेल घातले आहे। तेल गरम झालं, आता त्यामध्ये मी 5 पाकळ्या अशा मोठ्या मोठ्या लसणाच्या घालते आहे आणि त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या अशा मोडून घातल्या आहेत। त्यासोबत हे 1.5 ते 2 इंच असं अद्रकचा तुकडे घातले आहेत, असे आल्याचे तुकडे, आणि 2 लवंगा घातल्या आहेत। यांना मी चांगलं परतून घेणार आहे त्या तेलामध्ये। मला आधी कांदा चांगला भाजून घ्यायचा होता नुसत्या विदाउट तेलाचा, म्हणून मी तो आधी लालसर करून घेतला आणि म्हणून मग नंतर मी हे तेल घालून अद्रक लसूण मिरची वगैरे भाजून घेते आहे। तर आता हे लालसर होईपर्यंत चांगलं मी भाजणार आहे। तर आता चांगला कांदा, लसूण, मिरची, अद्रक, लवंग असं चांगलं ब्राऊन रंगावर येईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आणि याला मी आता ताटामध्ये काढून घेतलं आहे, म्हणजे ते थंड होईल लवकर। जर मी तव्यात ठेवलं असतं तर ते अजून जास्त भाजलं गेलं असतं आणि तेवढं भाजलेलं आपल्याला नको आहे। तर आता हा तवा मी उतरवून घेत आहे आणि आता या गॅसवर मी खोबरं भाजून घेणार आहे, सुकं खोबरं। तर इथे थंड होतोय कांदा, तोपर्यंत मी सुकं खोबरं भाजून घेते। असं सुरीला टोचून हे सुकं खोबरं मी आगीवर असं भाजून घेते। हे जेव्हा पण मी चिकन थाळी घरामध्ये बनवते तर हे अशाच पद्धतीने मी आगीवर असं खोबरं भाजून घेत असते। ही गावची पद्धत आहे आणि त्यामुळे चिकनचा रस्सा किंवा चिकन सुकं एकदम चांगलं असं टेस्टी होतं, स्मोकी फ्लेवर असा येतो आपल्या चिकनला, रश्श्याला किंवा चिकन सुक्याला। तर हे आतपर्यंत त्याला हीट व्यवस्थित मिळाली नाही तर याचा आता मी तुकडा करते, असे 2 तुकडे सुरीने असे गरम आहे ते, आणि त्याला असं आतपर्यंत व्यवस्थित पुन्हा भाजून घेते, म्हणजे सगळ्या बाजूंनी ते व्यवस्थितरित्या भाजल्या जाईल। गावच्या ठिकाणी हे चुलीमध्ये भाजतात चिमट्याच्या सहाय्याने, निखाऱ्यांवर देखील भाजल्या जातं आणि गावच्या ठिकाणी कांदा देखील असा चुलीमध्ये निखाऱ्यांमध्ये असा घातला जातो आणि तो भाजला जातो। तर आता हे मी व्यवस्थित भाजून घेते। तर अशा प्रकारे इथे मी सगळे खोबऱ्याचे तुकडे असे भाजून घेतलेले आहेत। यासाठी मी 2 वाट्या असे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। तर मी आता हे थंड होऊ देणार आहे
आणि त्यानंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करणार आहे आणि मग ते वाटणार आहे। तर हे मी वेगळं वाटणार आहे खोबरं आणि हे कांद्याचं वाटण मी वेगळं वाटणार आहे, एकत्र वाटणार नाही, दोघांना सेपरेट करणार आहे। तर आता बाकीची कामं होईपर्यंत इथे हे कालवणातलं चिकन चांगलं शिजत होतं, ते आता चांगलं मऊ शिजलेलं आहे, मीडियम गॅसवर ते झाकण देऊन मी त्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे। तर ते चांगलं मऊ शिजलेलं आहे, आता मी त्याला उतरवून देणार आहे आणि ते बाजूला ठेवून देते आहे। यावर मी पाणी उकळायला ठेवणार आहे कारण की इकडे मी चिकन सुक्याला आता फोडणी देणार आहे, त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। तर आता ही कढई गरम झाली की आता त्यामध्ये मी हे ऑइल घालणार आहे, 3 ते 4 टेबलस्पून असं ऑइल घालते। तेल थोडं तापलं की त्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे। सगळ्यात आधी मी जिरे घालते, 1 टीस्पून इतके जिरे आणि त्यानंतर एक असं चक्री फूल, 3-4 काळी मिरी आणि 2 लवंगा, त्यासोबत 2 तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा, हा जरा मोठा आहे त्याला थोडा तोडून टाकते, हा इतका दालचिनीचा तुकडा आणि हे कढीपत्ता, ठेचलेल्या 3 पाकळ्या लसूण, आणि एक छोटा मीडियम आकाराचा कांदा, बारीक चिरलेला कांदा। हे सगळं घालून लालसर रंगावर परतून घेते मी आता। यामध्ये मी अद्रक घालणार नाही आहे कारण की हे चिकन सुका आहे आणि चिकन सुकामध्ये उभरून असं त्याचा फ्लेवर येतो मसाल्यांचा आणि सुकं असल्यामुळे जास्त तिखटपणा त्यामध्ये जाणवेल, तर म्हणून मी यामध्ये अद्रक नाही घालणार कारण की कालवणाच्या मसाल्यामध्ये मी खूप टाकलं आहे। तर कांदा चांगला लालसर रंगावर परतला आहे तर त्यामध्ये मी एक टोमॅटो घालते, मीडियम आकाराचा असा टोमॅटो, आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन जे मसाल्यांमध्ये चांगलं मुरलेलं आहे, बराच वेळ झाला त्याला। तर आता हे परतून घेते। तर चिकनला चांगलं टोमॅटोबरोबर परतल्यानंतर त्यामध्ये मी आता कोथिंबीर घातली, त्याला मिक्स करून घेते आणि आता त्यावर झाकण देऊन ठेवते। 2-3 मिनिटासाठी असं मी त्यावर झाकण ठेवणार आहे, गॅस कमी केलेला आहे, म्हणजे सगळे मसाले टोमॅटो कांदा असं सगळं ते एकत्र चांगलं मिळून येईल, तर तेलामध्ये चांगलं मिळून येईल ते। तर चांगली 3 मिनटं मी त्याला असं मंद गॅसवर असं त्याला झाकण मारून ठेवलं होतं, त्याला चांगलं तेल सुटलं आहे, बघा छान असं ते एकत्र आलेलं आहे, सगळे मसाले त्याला छानपैकी असे कोट झालेले आहेत आणि त्याला तेल सुटलेलं आहे चांगलं। तर आता हे तेलामध्ये तर चांगलं फ्राय झालेलं आहे आणि आता चिकन चांगलं शिजावं पूर्ण म्हणून यामध्ये मी पाणी घालणार आहे आता, आणि यामध्ये मी थोडंच पाणी घालणार आहे। तर या मॅरिनेट करायला ठेवलेल्या स्टोपामध्ये मी थोडंसं पाणी घेते आणि ते चांगलं विसळून या चिकनमध्ये ओतते, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित त्यामध्ये जातील आणि हे चिकन शिजण्यापुरतंच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। तर आता मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहे आणि यावर पुन्हा हा झाकण ठेवून मी याला शिजू देणार आहे, चांगलं चिकन शिजेपर्यंतच याला मी शिजू देणार आहे, म्हणूनच यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। तर आता यावर मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम मी मीडियम करते। तर आता याला चांगलं शिजू दे, 10-15 मिनटं तरी त्याला चांगलं शिजू दे मंद गॅसवर। तर चिकन चांगलं शिजलेलं आहे आपलं, मी त्याच्यावर झाकण काढलं आता आणि इथे हे कालवणाचं चिकन इथे मी या गॅसवर ठेवलं आहे, गॅस लावून दिलेला आहे तिथे
आणि आपला मसाला देखील दोन्ही वाटून झालेला आहे, कांदा खोबऱ्याचा मसाला। तर आता मी ते दोघांमध्ये ही घालून देणार आहे। दोन्ही चिकन आपले शिजलेले आहेत, तर यामध्ये मी हा कांदा खोबऱ्याचा आधी मसाला टाकते, कांद्याचा मसाला जो वेगळा वाटला आहे कांद्याचा मसाला। यामध्ये मी कोथिंबिरीची देठे देखील घातली आहेत कोथिंबिरीसहित, आणि हे आपलं सुकं खोबऱ्याचं वाटण, चांगले दोन मोठे भरून चमचे इतपत मसाला घातलेला आहे हा खोबऱ्याचं वाटण आणि हे कांद्याचं वाटण। यामध्ये चांगलं अद्रक लसूण मिरची कांदा खोबरं असं चांगलं त्यात घातलेलं आहे। चिकन दोन्हीही शिजलेले आहेत आपण, पण त्यामध्ये आता चांगले मुरले पाहिजेत, हे मसाल्यांमध्ये आता चांगलं शिजवायचं आहे वाटलेल्या मसाल्याबरोबर। तर यामध्ये मी हा सगळा कांद्याचा मसाला ओतून देत आहे आणि हा खोबऱ्याचं वाटण हे देखील सगळं हे घालून टाकते त्याच्यामध्ये। आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलं म्हणजे त्यातला मसाला जो लागलेला असेल तो सगळा निघून जाईल त्यामध्ये। ह्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे किती त्याच्यामध्ये पाणी घालायचं ते, आणि त्यानुसार हळूहळू पाणी घालायचं। एकदम पाणी घालायला गेलं की ते जास्त होतं। तर हे मिक्सरचं भांडं देखील मी धुवून घेतलं आणि यामध्ये पाणी असं ओतून देते। आणि हे खोबऱ्याच्या वाटीला देखील असं खोबऱ्याचं वाटण होतं ते देखील त्यामध्ये असं विसळून ओतते आहे। कन्सिस्टन्सी चेक करायची किती हवं आहे पाणी, कारण की बऱ्याचदा ना पाणी एकदम घालायला गेलं की ते जास्त होतं, त्यामुळे मी नेहमी थोडं थोडं घालते पाणी। तर अजून हवं आहे मला पाणी यामध्ये, तर मी घालते अजून पाणी। तर मी हे एवढं असं पाणी घालते, अजून लागेल पाणी, कारण की जेव्हा ते उकळल्या जाईल भरपूर वेळ, त्याला 7 मिनटं तरी मी उकळणार आहे, तर त्यामध्ये मग ते आटल्या जाईल। आता मी यामध्ये थोडी कोथिंबीर घालते, कोथिंबीर मला आवडते जास्त म्हणून मी घालते, आणि यामध्ये देखील सुक्यामध्ये कोथिंबीर घालते। आता हे सुकं इतपत असं आहे त्याचा थिकनेस, तर त्याला आता मी झाकण मारून ठेवणार आहे आणि ते थोडं आणखीन आटेल, कारण की त्याला मी मंद आचेवर झाकण मारून ठेवणार आहे, म्हणजे ते खोबऱ्याचं वाटण वगैरे घातलं आहे ना ते त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या एकजीव होईल आणि ते चांगलं त्याच्याबरोबर चिकनसोबत शिजून येईल। तर याला मी झाकण ठेवणार आहे यावर, आणि हे जे कालवणाचं चिकन आहे कालवण आहे ते मी चांगलं असंच उकळवून देणार आहे, 7 मिनटं तरी मी उकळवणार आहे। तर आता थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला। तर दोन्हीही चिकन आपले तयार झालेले आहेत। तर हे चिकन सुका झालेलं आहे ते आता, आणि हे कालवण ते देखील रेडी झालेलं आहे। तर याची थिकनेस बघा, व्यवस्थितरित्या हे शिजलेलं आहे, त्यामध्ये पूर्ण व्यवस्थितरित्या मसाले त्याला कोट झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। मला जशी हवी तशी त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि कालवणाची देखील हवी तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, ना जास्त पातळ ना जास्त असं थिक आहे, ते व्यवस्थित असं ते मला जसं हवं होतं तसं झालेलं आहे। तर आता हे मी वाढते आपली थाळी, चिकन थाळी। तर आधी मी चिकन सुका वाढून घेते, चिकनला व्यवस्थित ते वाटण सगळं कोट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही।
तर आता हे मी कालवण देखील वाढून घेते। कालवणामध्ये मी थोडंसं मीठ फक्त वाढवलेलं आहे, कारण की मी चाखून बघितलं तर परफेक्ट त्याचा तिखटपणा आलेला आहे, त्याला व्यवस्थित सगळे मसाले व्यवस्थित पुरलेले आहेत, तर वरून मला असं काही वेगळा मसाला घालायची गरज नाही लागली, कारण की आपण मिरच्या देखील घातल्या होत्या, अद्रक देखील घातलं होतं, तर त्यामध्ये आणखीन असं काही घालायची गरज नाही लागली। मी फक्त थोडंसं मीठ त्यामध्ये वरून चाखल्यानंतर घातलं। तर आता मी वाढते थाळी। तर अशा पद्धतीने मी इथे चिकन थाळी सर्व केलेली आहे, त्यामध्ये मी इथे चपाती ठेवलेली आहे, इथे चिकन सुका ठेवलेला आहे, इथे चिकन रस्सा ठेवलेला आहे, हा भाताची मूद पाडली होती, पण तो मोकळा राईस आहे ना, तर तो असा सुटतो, स्टिकी राईस असता तर त्याची मूद व्यवस्थित आली असती। तर हे इथे आंब्याच्या फोडी ठेवल्या आहेत, कोकम सरबत ठेवलेला आहे विथ आईस, आणि इथे लिंबू ठेवलेला आहे, आणि हा कांदा ठेवलेला आहे। तर ही रेसिपी, ही थाळी, चिकन थाळी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। जर कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे तुम्हीही आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या आणि म्हणत रहा लव्ह यू जिंदगी। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।